भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले. यावेळी त्यांनी रिक्षा चालकांना ग्राहकांना चांगली वागणूक दिल्यास आपल्या व्यवसायाची वृद्धी होईल असे प्रतिपादन केले. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या भाताण येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण आणि श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सोहळ्याला तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत सत्यनारायणाचे दर्शन घेतले, तसेच रिक्षा स्टँडच्या नामफलकाचे अनावरण केले. यावेळी वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, उपाध्यक्ष रवी नाईक, भाताण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य दीपक ठाकूर, अनिल काठावले, किरण मुकादम, दीपक दुर्गे, अनिल भोईर, स्थानिक प्रकल्पग्रस्त गावदेवी रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष मधुकर मुकादम, उपाध्यक्ष हरिश्चंद्र ठाकूर, नाका प्रमुख जनार्दन टावरे, उपनाका प्रमुख सदाशिव भोईर, खजिनदार संतोष पाटील, गणेश भोईर, सल्लागार किरण मुकादम, गणेश भोईर, सदस्य मदन जुमारे, शंकर भोईर, हेमंत मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. की आपला व्यवसाय आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे, आणि जर कोणी आपल्या अन्याय करीत असेल तर दोन्ही आमदारांच्या बरोबर आपला पनवेल उरण तालुका तुमच्या मागे नक्कीच उभा राहील. परंतु आपण या ठिकाणी चांगला व्यवसाय करत असताना दुसऱ्याला त्रास होऊ द्यायचा नाही हा निर्धार आपण या 1 तारखेच्या निमित्तानं आपण सर्वांनी करूया, आणि आपल्या या रिक्षांना चांगला धंदा व्यवसाय मिळेल अशा दृष्टिकोनातनं आपण जर वागलो तर मला वाटतं रिक्षा हल्ली भरपूर झालेली आहे. बहुतेक सर्वच लोक आता रिक्षा घ्यायला लागलेले आहेत, 4 पैसे कमवतात. मग ते कमवत असताना आपण समाजाला आणि आपल्या ज्या जे पेशेंजर असतात त्यांना चांगली वागणूक जर दिली तर आपला हा व्यवसाय मला वाटतं नक्कीच याच्या पुढे चांगला राहील. भातान गावामध्ये या ठिकाणी आता जी ही समोर वास्तू दिसत आहे त्या ठिकाणी हजारो लोक रोजचे ये जा करत असतात. मग ते काही गाड्या असतात, स्कूटर असतात, परंतु रिक्षामध्ये जाणाऱ्या जाण्याची संख्या सुद्धा भरपूर आहे. आणि म्हणून आपल्याला या व्यवसायामध्ये चांगलं यश लाभो. आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदी साहेब या दोघांची कृपादृष्टी ही आपल्यावर आहे, आणि म्हणून या युनियनला भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम संघटना असं नाव आपण दिलेलं आहे, आणि ते भारतीय जनता पार्टीचे नेते यांना कुठल्याही प्रकारचा दाग लागेल नाही अशा पद्धतीचं आपलं वर्तन असावं अशा सुद्धा आपल्याला मी या ठिकाणी सूचना देतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज मला वाटते बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रभर सर्व रस्त्यांवर रिक्षाचं झालं पसरलेलं आहे, आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपला व्यवसाय करताना आपल्या सोबत येणाऱ्या प्रवाशांसोबत आपण कोणत्या पद्धतीने वागतो, आपण त्यांना काय सेवा देतो याची एक गुणवत्ता ओळखली जाते. आणि आता रवीने एक सेवाने सांगितलं की या रिक्षाच्या समोरच्या ग्लासवर एक संघटनेचा लोगो आहे, आणि त्या लोगोवर आपले सन्माननीय आमदार प्रशांत दादा साहेब यांचा फोटो आहे. मित्रांनो, बाकी यंत्रणा मग RTO असेल किंवा ट्रॅफिक असेल या यंत्रणेचा काही त्रास झाला तर संघटना त्यासाठी तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. मात्र आपण व्यवसाय करत असताना आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या गाडीवर जो स्टिकर आहे हा गाडीवरचा स्टिकर आणि त्या गाडीवरच्या स्टिकरवर असणारा फोटो या गोष्टी लक्षात ठेवून आपण प्रवाशांना चांगली सुविधा द्याल, भविष्यात चांगला व्यवसाय कराल एवढ्या या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो.